कसे आहात मित्रांनो, मजेत ना? असेच मधुरा पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या मालवणी लाईफ या युट्यूब चॅनलमध्ये। मित्रांनो, आपल्या कोकणातील उद्योजक आपल्यापर्यंत पोहोचवत असताना आज आपण भेट देणार आहोत मालवणातील एका उद्योजिका आणि उद्योजकाने कुडा MIDC येथे चालू केलेल्या क्रीमबर्ग या आईस्क्रीम फॅक्टरीला। आपल्या मालवणातील राणी कोल्ड्रिंकमध्ये मिळणारा फालुदा आणि कॉकटेल हे तुम्ही खाल्लंच असेल। या फालुदा आणि कॉकटेलमध्ये वापरलं जाणारं हे क्रीमबर्ग आईस्क्रीम किंवा लग्न कार्यात दिसणारं हे क्रीमबर्ग आईस्क्रीम कशा पद्धतीने या फॅक्टरीमध्ये बनवलं जातं, फ्रोझन डेझर्ट आणि आईस्क्रीम यातला फरक काय आहे, या फॅक्टरीतून आपल्या कोकणातील तरुण तरुणींना एक रोजगाराची संधी उपलब्ध झालेली आहे, या संबंधीची संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओद्वारे मिळणार आहे। नक्की तुम्हाला हा व्हिडिओ आवडेल आणि हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर या व्हिडिओला नक्की लाईक करा। मी सोनल रघुनाथ राणे, मी क्रीमबर्ग आईस्क्रीमची मॅनेजिंग डायरेक्टर आहे। नमस्कार, मी रघुनाथ भास्कर राणे, क्रीमबर्ग आईस्क्रीम कंपनीचा CEO पुण्याचं काम करतो आहे। हा ब्रँड आम्ही 2012 लाँच केला क्रीमबर्ग म्हणून, पण ह्या ब्रँड लाँच करण्यामागे जी लेगसी आहे ती जवळजवळ 100 वर्षापूर्वीची आहे। 1922 ज्यावेळी आमचे आजोबा वगैरे ज्यावेळी अखंड हिंदुस्थान होता ते पाकिस्तानमधील सदर बाजार कराची येते आमचं एक सोडा वॉटर फॅक्टरी होती आणि ती सोडा वॉटर फॅक्टरी त्याच्यानंतर आमच्या आजोबांच्या भावांची आणखीन क्वेट्टा चमन येथे पण पुन्हा फॅक्टरीज होत्या, परंतु जी फाळणी झाली त्या फाळणीमध्ये आम्हाला ते सर्व सोडून पुन्हा हे मुंबईमध्ये यावं लागलं। मुंबईमधनं पुन्हा वेंगुर्ले बंदरात आले, वेंगुर्ले बंदरामधून पुन्हा कुडाळ तालुक्यातील अणावगावमध्ये आले, अणावगावात ज्यावेळी स्थायिक झाले त्यावेळी आमच्या पप्पांना बिझनेसची आवड असल्यामुळे पप्पांनी पुन्हा अणावमधनं 1968 मालवणमध्ये येऊन राणे कोल्ड्रिंक हाऊस हे सोमवारपेठ येथे एक नवीन दुकान सुरू केलं। ते दुकान सुरू केल्याच्यानंतर तो बिझनेस पुढे चालू राहिला। तसा ज्यावेळी माझ्या शालेय शिक्षणामध्येपासून मला आईस्क्रीमच्या बिझनेसची आवड होती, आपण आईस्क्रीम कसं बनवावं ह्याच्याबद्दल मी पप्पांना पुन्हा प्रश्न विचारायचो, ते पप्पा मला म्हणायचे ह्याला आणि बऱ्यापैकी फायनान्स लागतो, फायनान्स हा शब्द आता आला पण थोडक्यात मला पप्पा त्यावेळी सांगायचे की पैसे लागायचे म्हणून, त्यामुळे मी तो विषय सोडून देतो, पण माझे ट्रायल संपायचे नाही। मी त्याही वेळी त्या मशीनवर लहान लहान बॅच फ्रीजरवरती मी पायनॅपल फ्रूट वगैरे टाकून आईस्क्रीम काढून बघायचो, पण ते जमायचं नाही, मी सोडायचो। आणि असं रीतीने मी फार्मसी माझी पूर्ण केली, फार्मसी पूर्ण केल्यानंतर मी मेडिकल स्टोअर टाकलं, मेडिकल स्टोअर टाकून झाल्याच्यानंतर त्याच्यात आम्ही सक्सेसफुल झाल्याच्यानंतर प्लांट मेडिकलच्या बाजूची जागा होती ती 2009 मी राणे कोल्ड्रिंक नावाने सुरू केली दुसरी ब्रँच, त्याला लागणारं जे आईस्क्रीम होतं ते आम्हाला राणे कोल्ड्रिंक हाऊसकडनं आम्हाला मिळत होतं। त्यावेळी मग पुन्हा ते पण शॉर्टेज व्हायचं, मग त्यामुळे आम्ही पुन्हा कंपनीकडनं आईस्क्रीम घ्यायचो। त्यावेळी पुन्हा माझ्या डोक्यात विचारायचं की आपण पण असं आईस्क्रीम का नाही बनवू शकत, म्हणून त्यावेळी 2012 आम्ही पहिली क्रीमबर्ग आईस्क्रीमची कंपनी स्थापन केली। ती मालवणमधील आमच्या घराच्या शेजारीच आम्ही प्लांट सुरू केला, बरेच चढउतार आले आणि हे सर्व करत असताना पुन्हा 2021 आम्ही हा राणे क्रीमबर्ग या ब्रँडने कुडाळ MIDC प्लांट सुरू करण्याचा आम्ही प्रयत्न केला। मार्केटमध्ये सध्या आपण दोन शब्द ऐकतो, एक फ्रोझन डेझर्ट आणि आईस्क्रीम। बेसिकली आमची कंपनी जी आहे ती फक्त रिअल मिल्क आईस्क्रीममध्येच काम करते। आता आईस्क्रीम आणि फ्रोझन डेझर्टमधला जर तुम्हाला फरक सांगायचा झाला तर रिअल मिल्क आईस्क्रीम जे आहे ते फक्त रिअल मिल्क आणि मिल्क फॅटनेच बनवलं जातं आणि फ्रोझन डेझर्ट जे आहे ते व्हेजिटेबल ऑइल्सने बनवलं जातं। आमची जी कंपनी आहे ती प्युअर मिल्कमध्ये आईस्क्रीम बनवते। आता अधिक माहिती संदर्भात आपण जर जाणून घ्यायचं असेल तर आपण प्लांटला व्हिजिट करून आपण ते अधिक जाणून घेऊया। आईस्क्रीम प्रोसेसिंग युनिटमधली पहिली जी प्रोसेस आहे जी मिल्क रिसेप्शन एरिया, ह्या मिल्क रिसेप्शन एरियामध्ये आम्हाला जे लोकल शेतकरी किंवा कंपनीकडनं जे दूध येतं ते आम्हाला अशा कॅनमध्ये येतं आणि अशा कॅनमध्ये आलेलं दूध आमच्यानंतर लोकल आमची जी प्रिमायसेस आहे त्या प्रिमायसेसमध्ये आमची स्वतःची जी लॅब आहे जी केमिकल आणि मायक्रो लॅब आहे तिथे हे दूध टेस्ट केलं जातं आणि ते दूध टेस्ट केल्यानंतर आमच्या स्पेसिफिकेशन ज्या ठरवून दिलेल्या आहेत त्या स्पेसिफिकेशनप्रमाणे जर ते दूध योग्य असेल तर आम्ही ते आईस्क्रीमच्या पुढच्या प्रोसेसला कंटिन्यू करतो, अदरवाईज आम्ही ते रिजेक्ट करतो।
मगाशी सरांनी सांगितल्याप्रमाणे लॅबमधनं आम्हाला अप्रूव दिल्यानंतर ते दूध आम्ही डंप टँकमध्ये डंप करतो, त्यानंतर स्टोरेज टँकमध्ये स्टोअर करतो। मगाशी केंद्रीय सरांनी ज्याप्रमाणे सांगितलं की 4 डिग्री सेल्सिअसचं जे दूध आम्ही ज्या मिल्क स्टोरेज टँकमध्ये स्टोअर केलं होतं ते दूध आम्ही ह्या पाईप्स वाटे ह्या 2 बॅच पॅश्चरायझिंगमध्ये आम्ही घेतो। बॅच पॅश्चरायझिंगमध्ये घेतल्यानंतर आम्हाला जे इन्ग्रेडियंट्स आतमध्ये ॲड करायचे आहेत ते इन्ग्रेडियंट आम्ही ह्या हूपर थ्रू ॲड करतो। ॲड केल्यानंतर बाहेरील युटिलिटी सेक्शनमधनं जी हॉट वॉटर लाईन आलेली आहे ती पाहू शकता तुम्ही, ह्या हॉट वॉटर लाईन आहे। ह्या हॉट वॉटर लाईनद्वारे आम्ही ते दूध तापवलं जातं, ह्याला डायरेक्ट हिटिंग नाही आहे, आणि हे हिटिंग दिल्याच्या नंतर आम्ही ही प्रोसेस पुढची पाश्चरायझेशन प्रोसेसला पास करतो। पाश्चरायझेशन प्रोसेससाठी आलेले जे दूध आहे ते या फ्लोट बॅलन्समध्ये घेतलं जातं। फ्लोट बॅलन्समधलं घेतलेलं दूध पुन्हा ह्या पीएचईद्वारे त्याला एक ठराविक टेम्परेचर दिलं जातं, आणि ते टेम्परेचर दिलेलं दूध पुन्हा होमोजिनायझेशन प्रोसेसला येतं। होमोजिनायझेशन प्रोसेसला आल्याच्या नंतर त्याला 75 डिग्री सेल्सिअस असतं, 75 डिग्री सेल्सिअसचं दूध पुन्हा 80 डिग्री सेल्सिअसला आणलं जातं, आणि 80 डिग्री सेल्सिअसचं दूध पुन्हा पीएचईद्वारे थंड करून 4 डिग्री सेल्सिअसचं करून हे पाईप्सद्वारे ह्या एजिंग टँकमध्ये पुन्हा आणलं जातं। समजा त्याला 80 डिग्री सेल्सिअसचं टेम्परेचर किंवा त्याला आम्ही स्पेसिफिकेशन त्याला सेट करून दिले आहेत तेवढं जर टेम्परेचर त्याला मिळालं नाही तर ते दूध पुन्हा ह्या फ्लोट बॅलन्समध्ये येऊन पडतं। जोपर्यंत त्याला ते टेम्परेचर दिलेलं आहे त्याप्रमाणे त्याला मिळालं नाही तर ते ह्याच्यात पुढे पास होत नाही। दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण ही प्रोसेस करण्याचं कारण का, कारण ह्या प्रोसेसमुळे दुधामध्ये जे बॅक्टेरिया असतात त्या बॅक्टेरिया किल करण्याचं काम हे ह्या प्रोसेसमध्ये होतं, त्यामुळे आईस्क्रीम बनवण्यासाठी जे परफेक्ट मिक्स तयार होतं ते ह्या प्रोसेसने केलं जातं, आणि आम्ही नंतर त्याला या स्टोरेज टँकमध्ये स्टोअर करून ठेवतो। ह्या सर्व हे जे पाईपलाईन दिसत आहेत या पाईपलाईनमधनं ते जातं, आणि ह्या संपूर्ण प्रोसेसमध्ये दूध ज्यावेळी पास होत असताना वगैरे कुठेही मनुष्याचा स्पर्शाने वगैरे असं काम होत जात नाही आहे, हे सर्व पाईप्स थ्रू वगैरे आपण हे काम करतो, त्यामुळे ही प्रोसेस टचलेस आहे। जसं की मगाशी सरांनी सांगितल्याप्रमाणे एजिंग वॅटमध्ये आलेलं आईस्क्रीम मिक्स हे लाईनद्वारे आम्ही फ्लेवरिंग टँकमध्ये घेतो। फ्लेवरिंग टँकमध्ये घेतल्यानंतर त्यामध्ये फ्लेवर ॲड करतो, जसं की व्हॅनिला, मँगो, पिस्ता, स्ट्रॉबेरी, चॉकलेट फ्लेवर ॲड केल्यानंतर ते पुढे पॅकिंगसाठी दिलं जातं। आपण आईस्क्रीम मिक्सपासून आईस्क्रीम कसं बनवलं जातं याची प्रोसेस आपण पाहिली आहे। आत्ता जे माझ्या पाठीमागे चालू आहे ते आईस्क्रीम पॅकेजिंग चालू आहे, त्यामध्ये आपण बल्क 500 ml टब त्यानंतर IML कप पॅकिंग करतो। प्रोडक्शन रूममध्ये तयार झालेलं आईस्क्रीम हे -4 डिग्री सेल्सिअसचं असतं, आणि आईस्क्रीमची स्टोरेज कंडिशन ही स्टोअर बिलो -18 डिग्री सेल्सिअस असतं। हे करण्यासाठी आम्ही आलेलं आईस्क्रीम प्रथम हार्डनरमध्ये ठेवतो, ज्याचं टेम्परेचर आहे -35 डिग्री सेल्सिअस। ह्या टेम्परेचरला आम्ही ते आईस्क्रीम जवळजवळ 45 मिनटं ठेवतो। आईस्क्रीम चांगलं घट्ट झालं, घट्ट झालेलं आईस्क्रीम नंतर आम्ही त्याच्यात हार्डनरमधनं काढतो आणि ह्या स्टोअर कोल्डरूममध्ये ठेवतो। त्याचं स्टोरेज टेम्परेचर आहे 23 डिग्री सेल्सिअस। ह्या 23 डिग्री सेल्सिअस ठेवल्यानंतर आईस्क्रीम चांगलं घट्ट झालेलं असतं, घट्ट झालेलं आईस्क्रीम नंतर डिस्पॅचसाठी तयार होतं। डिस्पॅचसाठी इथून नंतर हा डोर ओपन केला जातो आणि माल तुमचा डिलिव्हरीसाठी बाहेर दिला जातो।
मगाशी सरांनी जसं दाखवलं की ह्या मशीनवरती आपण टब बल्क आणि कप भरू शकतो, तसंच आता आम्ही ह्या मशीनवरती ऑटोमॅटिक कप कोन फिलिंग मशीनवरती बिग कोन, मिनी कोन, बिग कप, स्मॉल कप भरू शकतो। आता जे तुमच्यासमोर प्रोडक्शन चालू आहे ते आहे बिग कोन बटरस्कॉचचे। ह्या आहे मशीनमध्ये फक्त मॅन्युअल प्रोसेस, कोन टाकण्याची आहे, बाकी आईस्क्रीम फिलिंग, चॉकलेट फिल वगैरे हे सर्व मशीन करते आहे, आणि फायनली फक्त कप पॅक होऊन कोन पॅक होऊन निघणार आहे। नमस्कार मॅडम, स्वागत आहे तुमचं मालवणी लाईफ या यूट्यूब चॅनलमध्ये। आज आपण ही भव्यदिव्य फॅक्टरी बघतो आहे क्रिमबर्ग आईस्क्रीमची, पण याची सुरुवात कधी व कुठे झाली होती? 2012 साली मालवणमध्ये या छोट्याशा जागेत आम्ही या फॅक्टरीची सुरुवात केलेली होती, आणि आता आम्ही पुरा एमआयडीसी येथे मोठी भव्य फॅक्टरी केलेली आहे। तर मॅडम, छोट्या या युनिटपासून सुरुवात झालेल्या क्रिमबर्ग आईस्क्रीम आज एक मोठी भव्यदिव्य फॅक्टरी एमआयडीसीमध्ये आपण सांगितल्याप्रमाणे उभारलेली आहे। जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आपण आता कुठल्या मार्गाने वाटचाल करीत आहोत? लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आम्ही लग्नसराईचे ऑर्डर स्वीकारतो, फ्रँचायझी पण आता आम्ही देत आहोत, आणि बर्थडे ऑर्डर। अच्छा, या बल्क क्वांटिटीमधल्या ज्या ऑर्डर आहेत त्या आपल्याकडे स्वीकारल्या जातात? आतापर्यंत आपण या फॅक्टरीमध्ये बघितलं की आईस्क्रीम कसं बनवलं जातं, कप, कोन, कँडी वगैरे कसं बनवलं हे बघ आपण पाहिलं। आता कुल्फी ही जी एक ट्रॅडिशनल पद्धत आहे ती आपण आता बघायची आहे। तर माझ्या पाठीमागे जी मशीन आहे ह्या मशीनवरती कुल्फीचं दूध खोवलं जातं। पूर्वी जे मॅन्युअल पद्धतीमध्ये कढईमध्ये दूध जे खोवलं जातं ते आता हे मशीन काम करतं। मशीन ते ज्यावेळी दूध खोवलं गेल्यानंतर मग ते दूध आम्ही ह्या एजिंग टँकमध्ये स्टोअर करतो, आणि स्टोअर केल्याच्या नंतर आम्ही नंतर ते दूध कुल्फीमध्ये मोल्डमध्ये भरलं जातं, आणि ती भरण्याची पद्धत ही पूर्णपणे मॅन्युअलमध्ये असते। आणि त्या ह्याच्या कुल्फी मोल्डमधून आम्ही 30 ml कुल्फी, 60 ml आणि रोलकट जी लग्नामध्ये वगैरे मिळली जाते, जी पानामध्ये कुल्फी कट करून दिली जाते, ती पण कुल्फी आम्ही ह्या पद्धतीने बनवतो। आता तुम्ही पाहिलं असेल की कुल्फी होल्डरला कशा स्टिक लावल्या गेल्यात, आणि लावलेला स्टिक होल्डर नंतर कसा कुल्फी मोल्डमध्ये प्लेस केला गेला, आणि प्लेस केलेला कुल्फी होल्डर आणि मोल्ड आम्ही नंतर मग ह्या कुल्फीचा जो टँक आहे त्या टँकमध्ये आम्ही ठेवलेला आहे। त्याचं टेम्परेचर जवळजवळ -25°C असणार आहे, आणि हा 15 मिनिटं आतमध्ये चांगला घट्ट झाला की आम्ही नंतर त्याला काढतो, आणि डिफ्रॉस्टिंग टँक जो आमचा आहे जिथे कँडीचा मोल्ड डिफ्रॉस्ट केला जातो, डिफ्रॉस्ट केल्याच्या नंतर कँडी बाहेर काढून नंतर पुन्हा त्या स्टिक होल्डरमधून रिलीज केल्या जातात, आणि मग त्या पूर्ण हार्डनिंगमध्ये रूममध्ये जातात, आणि हार्डनिंग रूममध्ये गेल्यानंतर मग त्या पॅकिंग केल्या जातात।
मार्केटमध्ये तुम्ही पाहिलं असाल जी आईस्क्रीम्स मिळतात पेरूचं किंवा सीताफळाचं, तर आम्ही जी आईस्क्रीम बनवतो ते फ्रेश फ्रूट्सपासून बनवतो आणि त्याच्यासाठी लागणारी जी फळं आहे ती आम्ही लोकल मार्केटमधनं परचेस करतो. परचेस करून झाल्याच्या नंतर आम्ही ती साफ करून त्याला पुढे अशा पद्धतीने आम्ही प्रोसेस करून घेतो. आईस्क्रीम प्रोडक्शन करताना आतमधल्या युनिटमध्ये ज्या ज्या जी इक्विपमेंट लागतात ती आपण पाहिली, पण त्याला सोबत सप्लिमेंट म्हणून जी युटिलिटी सेक्शनमध्ये जी मशिनरी लागतात ती आता आपण बघूया. डीजी सेट आहे तो आपला कोल्ड रूम रन करण्यासाठी वापरतो. हा ट्रान्सफॉर्मर घेतलेला आहे. कंट्रोल पॅनल पूर्ण प्लांटसाठी जे हॉट वॉटर बनवलं जातं त्याच्यासाठी हा बॉयलर अरेंज केलेला आहे. ह्या बॉयलरमध्ये आम्ही पाणी गरम करून ते पाणी गरम पाणी पूर्ण प्लांटसाठी वापरलं जातं. तसेच ही जी CIP सिस्टीम आतमध्ये आपण जे प्रोडक्शनला जे पाईप बघितले ते पाईप आपण क्लीन कसे करणार, तर ह्या CIP सेक्शन थ्रू ते पाईप क्लीन केले जातात. प्रथम साधं पाणी प्रेस केलं जातं, नंतर हॉट वॉटर, अल्कली आणि ॲसिड. हे प्रत्येकाचं सायकल एक 10-10 मिनिटाचं असतं. हे 10-10 मिनिटाचं सायकल पास करून झाल्याच्या नंतर पुन्हा लास्टला एकदा हॉट वॉटर पास करतात आणि नंतर उरलेलं पाणी पुन्हा फ्लश करून टाकतात आणि त्यामुळे पाईप्स पूर्णपणे क्लीन होतात. आणि झालेले पाईप्स क्लीन आहेत की नाही टेस्ट करण्यासाठी आपला लॅबमधला मनुष्य येतो, तो त्याचा स्वॅब घेतो आणि तो चेक करून तो ॲप्रोल देतो की बाबा पाईपलाईन ओके आहे, तुम्ही कंटिन्यू करू शकता. ही मशीन आहे कँडी मशीनसाठी जे लागणारे कॉम्प्रेसर आहेत त्याचं हे युनिट आहे. जसं आपण मागाशी बघितलं की आईस्क्रीम मिक्स आपण ज्या ठिकाणी बनवत होतो गरम दूध एकदम 75 डिग्री ते 4 डिग्रीला आणत होतो त्याच्यासाठी जी लागणारी यंत्रावरती ती ही होती ज्याला चिल वॉटर लाईन म्हणतात. ही चिल वॉटर लाईन ही जी आतमध्ये गेलेली आहे ती लाईनसुद्धा आपण इकडनंच त्यांना पास केलेली आहे. कॉम्प्रेसर, कूलिंग टॉवर हे सर्व यंत्रणा आतल्या प्रोडक्शनसाठी लागते. तसंच जे ड्रेनेज वॉटर आहे त्या ड्रेनेज वॉटर ट्रीट करण्यासाठी हा आपल्याकडे ETP प्लांट आहे. ETP प्लांटमध्ये सुद्धा लास्टला फायनल जे वॉटर बाहेर सोडतो ते सुद्धा आम्ही पाणी ट्रीट करूनच बाहेर सोडलं आणि ते पाणी आम्ही झाडांना यूज करतो पुन्हा. तर मित्रांनो, कोकणातील उद्योजक आपल्यासमोर पोहोचवत असताना आज आपण राणे क्रीमबर्ग आईस्क्रीम या फॅक्टरीला भेट दिली. खरं तर मी राणे क्रीमबर्ग आईस्क्रीम या समूहाच्या सगळ्या सदस्यांचे खरंच आभारी आहे. एवढी इतंभूत आणि खोलवर माहिती कोणी देत नाही, पण त्यांनी ही माहिती जगासमोर पोहोचवण्यासाठी आजचा हा आपण व्हिडिओ बनवला. मित्रांनो, हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बाजूची ती बेल आयकॉन नक्की दाबा, जेणेकरून आपल्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वगोदर तुम्हाला मिळतील. असे छान छान व्हिडिओ मी तुमच्यासाठी नक्कीच घेऊन येईन. तोपर्यंत बाय बाय, देव बरे करू.